मुरबाडमध्ये पन्नास खोकेची होळी मुरबाड तालुक्यातील शिवसेनेने पन्नास खोकेची होळी करून पन्नास खोके एकदम ओके जाळून जाऊ दे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे या महाराष्ट्रात सरकार येऊ दे सध्या महागाई वाढली असून हे सरकार काहीही करत नसल्याने खोकेची होळी करण्यात आली महाराष्ट्रात गॅस सिलेंडर डिझेल पेट्रोल तेल टीव्ही बिल मोबाईलवर रिचार्ज यासारखे घरगुती वस्तूंवर भाव वाढवून सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे या सरकारचा निषेध करण्यासाठी पन्नास खोकेची होळी करण्यात आली या कार्यक्रमाला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका प्रमुख संतोष विषे व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत ही होळी साजरी करण्यात आली Okay! प्रतिनिधी राजेश भांगे भांगेसोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे